स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. सध्या आपण आणि आपल्याच सारखे काही लोक एका भयंकर साथीला समोरं जातो आहे आणि ती साथ म्हणजे कोरोनाची. चीनमधील वुहान शहरातून सुरू झालेला हा कोरोना आता 147 देशांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती आणि आत्ताच त्याला जागतिक महासाथ म्हणूनही जाहीर केलं आहे. तर पाहूयात काय आहे ही जागतिक महासाथ आणि ही जागतिक महासाथ कधी घोषित केली जाते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHOने आधी आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती, त्यानंतर ही साथ जागतिक महासाथ म्हणून जाहीर केली आहे. यामुळे चीनसह अनेक देशांवर निर्बंध आले आहेत. एखाद्या रोगाचा प्रसार हा आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असेल आणि या रोगाचा हा जगभर वाढत असेल यावर आळा घालण्यासाठी ही आणीबाणी जाहीर करावी असं नियमावलीमध्ये सांगितलं आहे. WHOचे अधिकारी आणि देशप्रतिनिधी एकत्र येतात, यावर विचारविनिमय करतात आणि आणीबाणी जाहीर करायची की नाही यावर चर्चाही करतात. त्यानंतर ही महासाथ जाहीर केली जाते. सुरुवातीला ही कोरोनाची साथ चीनपुरती मर्यादित होती आणि आता ती चीनच्या बाहेर पडली आहे. ही साथ अनेक देशांमध्ये पसरल्यामुळे ह्याला पॅन्डेमिक असं संबोधलं जात आहे. जागतिक महासाथ घोषित करायचे असे काही मुख्य आणि नेमके निकष नाहीत, मात्र परिस्थितीचा आढावा घेत ही महामारी जाहीर केली जाते. जागतिक महासाथ जाहीर झाल्यानंतर देशांच्या सीमांवर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर आरोग्य तपासणी केली जाते. ज्या देशांमुळे या साथीच्या आजाराचे मूळ नाही त्या देशांमध्ये प्रवासबंदीचा सल्लाही दिला जातो. जगात 168,847 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 6,492 लोकांनी आपला जीव गमावला आहे. 76,498 लोक ठणठणीत बरे झाले आहे आणि 85,757 लोकांवर अजूनही